नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत, डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी यामध्ये ज्युनियर परचेस असिस्टंट किंवा ज्युनियर स्टोअर कीपर या पदाची भरती निघालेली आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. तर बघा मित्रांनो, पदाचं नाव आहे ज्युनियर स्टोअर कीपर किंवा ज्युनियर परचेस असिस्टंट. ग्रुप सीची पोस्ट आहे मित्रांनो ही. तर यामध्ये तुम्हाला पे लेवल दिसत आहे 25,500 ते 81,100, आणि यासाठी जी वयोमर्यादा आहे ते 18 ते 27 वर्षापर्यंत. ओपन कॅटेगरीला यामध्ये SC/ST ला 5 वर्ष अधिक असणार आहे आणि OBC ला 3 वर्ष या ठिकाणी अधिक असणार आहे. ही वयोमर्यादा तुमची 15 मे 2023 ठरवण्यात आलेली आहे. तर यामध्ये पदांची संख्या बघा, एकूण जागा जी आहे 65 जागा आहे. यामध्ये SC चे 23 आहे, OBC 8 आहे, EWS 22 आहे आणि ओपन कॅटेगरी 12 आहे. टोटल 65 जागेची भरती होणार आहे. तर पहा मित्रांनो, यासाठी जी पात्रता मागितली आहे ते ग्रॅज्युएट इन सायन्स विथ 60% मार्क्स, ठीक आहे. म्हणजे BSC मध्ये 60% गुण किंवा कॉमर्समध्ये 60% गुण किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स विथ 60% मार्क्स जर तुमचा डिप्लोमा झाला असेल यामध्ये, तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. पण मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 60% मार्क्स असणे गरजेचं आहे. BSC मध्ये 60% मार्क्स किंवा कॉमर्समध्ये 60% मार्क्स किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये 60% मार्क्स असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. हा अर्ज भरताना तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरावे लागेल. ही परीक्षा शुल्क आहे 200 रुपये. ओपन OBC उमेदवारांना ही फी भरावी लागेल. तसेच SC ST अपंग माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना परीक्षा शुल्क माफ आहे. फक्त ओपन OBC पुरुषांना ही फी भरावी लागेल. ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. 200 रुपये मित्रांनो फी आहे यासाठी. तर मित्रांनो, यासाठी तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. याचा सिलेबस बघा, जनरल इंग्लिश 50 क्वेश्चन राहणार आहे. नंतर आहे बीमध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग इन सायन्स किंवा बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल 12th स्टँडर्ड दोन्ही पण. नंतर एक क्वांटिटी ॲप्टिट्यूड, नंतर जनरल नॉलेज, नंतर कॉम्प्युटर नॉलेज. तुम्ही या ठिकाणी मार्क्स पाहू शकता. जनरल इंग्लिशला 50 आहे, रिझनिंगला 60 आहे, अर्थमॅटिकला 50 आहे, जनरल नॉलेजला 20 आहे आणि कॉम्प्युटर नॉलेजला 20 मार्क्स आहे. तर असा तुमचा 200 मार्क्सचा पेपर असणार आहे, 200 प्रश्न असणार आहे, वेळ असणार आहे 2 तासाचा. तशा प्रकारे मित्रांनो, लेवल 1 सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे आणि लेवल 2 जे होणार आहे ते डिस्क्रिप्टिव्ह टाईप होणार आहे. 100 मार्क्सची तुमची लेवल 2चा पेपर या ठिकाणी होणार आहे. तर लेवल 2 पण हे रिटर्न असणार आहे आणि वेळ आहे मित्रांनो याला 3 तासाचा. तर मित्रांनो, याला जे एक्झाम सेंटर असणार आहे महाराष्ट्रासाठी, मुंबई आणि नागपूर या दोन ठिकाणी महाराष्ट्रात तुम्हाला परीक्षा केंद्र मिळणार आहे. तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ही अंतिम तारीख आहे 15 मे. 15 मेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. लक्षात ठेवायचं, अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे 15 मे. आणि मित्रांनो, अर्ज भरायला सुरुवात हे 22 एप्रिलपासून होणार आहे आणि 22 एप्रिल ते 15 मेच्या दरम्यान तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. 15 मेची अंतिम तारीख आहे. आणि मित्रांनो, तुमची जी परीक्षा होणार आहे ते जूनच्या 2nd हप्त्यात घेतल्या जाणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 2nd week of June 2023, म्हणजे जूनच्या 2nd आठवड्यात तुमची परीक्षा होऊ शकते. अशा प्रकारे डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जी यामध्ये निघालेल्या भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला ही PDF वाचायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर पण तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल. किंवा इंस्टाग्रामला फॉलो करून SMS करायचा, त्यावर पण तुम्हाला संपूर्ण PDF सेंड करू टाकेल. इंस्टाग्रामची लिंक आणि टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.